దారుగడు భయ దారుగ वर्ती सरकारी का मोर नाच रहा संसारा तुन बेड़ जाड़ी खेल खेलू या नवा नमस्कार होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता दत्त मंदिरामध्ये. हे दत्त मंदिर चाफेकर चौक चिंचवड गाव पुणे इथे आहे आणि इथे श्री दत्तात्रयाचं दर्शन घेऊन दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आपण आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. कृष्णा रेसिडेन्सीमध्ये जाणार म्हणजे इथे दर्शन घेतलं की त्यानंतर कृष्णा रेसिडेन्सीमध्ये जाणार आणि इथल्या सौ वंदना चंद्रकांत पालवे या वहिनींना भेटणार आणि मग गप्पांना सुरुवात होणार. नवरा बायको दोघी दोघांमध्ये काही ना काहीतरी वेगळेपण असतंच. बरं, यांच्याकडे असं वेगळेपण आहे की एकांना थोडक्यात सांगून समजतं किंवा एकजण थोडक्यात बोलतं तर दुसरं कुणीतरी संदर्भासहित स्पष्टीकरण देत असतं. हे नेमकं काय होत असेल घरात हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. पण पालवे कुटुंबाच्या सुखासाठी आणि हो तुमच्या सगळ्यांच्या आनंदासाठी प्रार्थना करूया दत्त महाराजांकडे आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. असा वाघ ठेवलाय तुम्ही तो पण मी अरे हो हो थांबा जरा सुरू झाल्याच्या फुलस्टॉपच नाही पहिल्यापासून मीच बडबड करते. ते आलंच लक्षात मी मलाही नाही बोलायला मी विचारलं ना आपण ह्या विचारचं बडबड नाही नाही तो चांगला नाही मला माहिती मग यांना सांगतो कोण काय माहिती हे जाऊन येतात मला म्हणतात मी ऑफिसमध्येच आहे. नमस्कार 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 नमस्कार. हो घेतो 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 थोडासा धन्यवाद. कृष्णा रेसिडेन्सी तर्फे तुमचं हार्दिक स्वागत. थँक्यू थँक्यू थँक्यू. घ्या उखाण. सुखदुःखाच्या ऊन पावसात चालतो संसाराचा खेळ किशोर रावणचं नाव घेते आहे पैठण जिंकायची वेळ. अरे वा 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 शुभेच्छा आहेत तुम्हाला. द्या ओळख करू. हे मिस्टर नमस्कार. या सासूबाई नमस्कार. आई ही मम्मी नमस्कार. त्या आत्या नमस्कार. तुम्ही पण तू फ्रेंड आणि बाकी सगळा आमचा कृष्ण रेसिडेन्सीचा परिवार नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. सांगा आता तुमच्याबद्दल. मी इंजिनियर आहे पण सध्या हाऊसवाईफ आहे मुलगा छोटा असल्यामुळे. बाकी घरी ट्युशन्स वगैरे घेते आणि मुलाचे हाऊस पूर्ण करते त्याला फिरायला वगैरे घेऊन जाते. मला गाणी वगैरे म्हणायला आवडतात असं टॉईज वगैरे शोपीस वगैरे घर सजायला खूप आवडतं. तुम्हाला हा माझ्या असा वाघ ठेवलाय तुम्ही तो का म्हणजे वाघ ठेवण्यामागची काय योजना? योजना नाही ऍक्च्युली मुलाला आवडतं म्हणून ठेवलंय वाघ. हो त्याला खूप आवडत. बरं मग घरात डरकाळे कोणाच्या असतात? माझ्या. तुम्ही जास्त बोलता की मिस्टर जास्त बोलतात? मीच.
तुम्ही जास्त बोलता. तुमचं बालपण कुठलं? मी नगरची. नगर? हो, अहमदनगर. बालपण सगळं तिथेच गेलं? हो, बालपण सगळं तिथेच गेलं. घरी कोण कोण? घरी मम्मी, पप्पा, दोन भाऊ, आजी, आजोबा. आणि लग्नानंतर इकडे पुण्यात आलात? का पुण्यातच केलं? नाही, पुण्यात नाही केलं. ऍक्च्युली जमलं तेव्हा हे नाशिकला होते आणि त्याच्यानंतर एक वर्ष तिकडे राहिलो. नंतर त्यांचे ऍक्च्युली प्लॅन चेन्नईला शिफ्ट होणार होतं, त्याच्यामुळे मग ते म्हणेन मी प्रेग्नंट होते, मग तिकडचं ऍटमॉस्फिअर लगेच हे होईल आणि ऑलरेडी पुण्यात घर होतं. मग ते म्हणे की मी पुण्यात जॉब शोधतो आणि लकीली त्यांना कमिन्समध्ये जॉब पण मिळेल. हो हो, थांबा जरा, सुरू झाल्याच्या फुलस्टॉपच नाही. बोलवा मिस्टरांना. आहो, नमस्कार. नमस्कार. आपलं बालपण कुठलं? माझं बालपण शेवगाव. तुम्ही भावंड किती? आम्ही दोघच भावंड. तुम्ही? मी आणि माझा छोटा भाऊ. तो काय करतो? तो शेती करतो. माझे आई वडील शेती करतात, तो पण शेती करतो आणि बहिणी पण शेती करतात. मग पुण्यात कधी आलात तुम्ही? मी पुण्यात 12वी नंतर, माझं 12वी पर्यंत शिक्षण शेवगावला झालं. 12वी नंतर मला भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळालं, बीई मेकॅनिकल. साधारणतः 99 मध्ये मी पुण्यात आलो. मग नगरला कशाला गेलो? नगरला बायको शोधायला गेलो. कोणी सांगितलं तुम्हाला नगरला मुलगी आहे म्हणून? नगरला मला वडिलांनी सांगितलं. आधी आई बाबांनी बघितलं? हो हो. आई पण. आठवतो तो दिवस? हो. कुठला? अक्षरशः. काय झालं होतं त्या दिवशी? ऍक्च्युली ऑफिसमधनं मी म्हणजे पाहायचा कार्यक्रम चालूच होता, ऑफिसमधनं सुट्टी पण मिळत नव्हती. म्हणजे नाही तुम्हाला पाहायला येतं, तुम्ही दरवेळेस सुट्टी घेता, तुमचं लग्नच जमत नाही. म्हटलं नाही, ह्यावेळेस फायनल जमणार, मला कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्या. मॅनेजरला जाऊन भेटले, MD ला जाऊन भेटले आणि सुट्टी घेऊन घरी आले. आणि त्याच्यानंतर हे उशीर आले, ऍक्च्युली नाशिकवरनं डायरेक्ट येणार होते. आणि नंतर मग पाहायचा कार्यक्रम झाला. तर हे हे नंतर पर्सनली ह्यांना विचारलं तुम्हाला काही बोलायचं असेल नंतर बाजूला भेटा वगैरे. तर तेव्हा विचार नाव वगैरे, म्हणजे काय करतंय, कुठे जॉब करतंय, काय प्रोफाईल आहे. त्यांनी एक प्रश्न विचारला, माझी गाडी आत्ताच्या सारखी ट्रेन सुटली माझी डायरेक्ट. मी खूप मीच बडबड करत होते पहिल्यापासून, मीच बडबड करते. आणि आमचा स्वभाव सांगायचं झालं तर ह्यांचा स्वभाव म्हणजे असं की एका वाक्यात उत्तरे लिहायच, म्हणजे आणि मी संदर्भाचं स्पष्टीकरण. आलंच लक्षात, मी मलाही नाही बोलायला. तेव्हाच लक्षात आलं होतं ना, इथून पुढे ऐकायचं तसं म्हणता येईल. त्याच दिवशी होकार झाला का? साधारणतः 3 दिवसांनी वगैरे. वडिलांनी सांगितलं ऍक्च्युली. मग तुम्ही काय वाट बघत होता? नाही, ऍक्च्युली मला मम्मीने त्यांचा फोन नंबर वगैरे दिला होता पण मी फोन नव्हता केला. तर म्हटलं मी कसे कसं होतो फोन करू वगैरे. म्हणजे त्यांचा होकार आल्याच्या नंतर मी ऍक्च्युली पुण्याला एक्झामसाठी आले होते. त्याच्यानंतर घरी गेलो, मला त्यांचा होकार मम्मीने सांगितलंच नाही. घरी गेलो, सांगितलं की त्यांचा होकार आला म्हणून, मग मी खुश झाले. त्याच्यानंतर मग ऑफिसमध्ये वगैरे सांगितलं तर मी म्हटलं मला ह्यांचा फोन नंबर वगैरे पण दिलेला आहे पण मी फोन नाही केला ग असं तसं बोलली. तर तिने माझा मम्मी कॉल आल्यामुळे मी लगेच उठून गेले सगळं डेस्कवरती ठेवून. तर माझ्या मैत्रिणीने त्यांना फोन केला, माझ्या मोबाईलमधनं कॉल लिस्टमधनं तो कॉल पण डिलीट केला. त्याच्यानंतर यांचे 2-3 मिस कॉल म्हणजे फोन येऊन गेले. मग मी त्याला फोन केला, म्हटलं हा नंबर कोणाचा आहे, मला 2-3 वेळा मिस कॉल आला. मला म्हणे नाही मलाच ह्या मोबाईलवर मिस कॉल. म्हटलं शक्यच नाही, मी कॉल केलाच नाही, हा नंबर माझ्या कॉल लिस्टमध्ये पण नाही, कसं करणार ना. मग मी यांच्याशी बरंच वेळ बोलली म्हणजे अशी भांडल्या टाईप. आणि नंतर मग मी म्हटलं एक मिनिट, तुमचं नाव, तुम्ही कोण बोलताय नक्की? मग म्हणे नाही मी किशोर. म्हटलं सॉरी, माझं ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीने मिस कॉल केला असणार आणि तिने लिस्ट मधनं डिलीट केलाय, मी उगच भांडले, सॉरी सॉरी. मग बोलायला सुरुवात झाली ते आमची एकमेकांशी. बरं, मग असं कधी होतं का हो की बाबा कुठेतरी फिरायला गेलायत आणि हे गायबच झाले किंवा तुम्ही गायब झालात, हरवलात? हे गायब होतात बऱ्याच वेळा. कसं काय? ऍक्च्युली मेन म्हणजे आम्ही जेव्हा हनीमूनला लग्नानंतर माथेरानला गेलो होतो ना, तर ऍक्च्युली रात्रीचा खूप उशीर झाला होता आम्हाला पोहोचायला. जवळजवळ 11:30-12 टायमिंग मध्ये आम्ही पोहोचलो आणि नंतर रात्री आम्ही दमलेलं खूप उशीर असल्यामुळे मी झोपी गेले. आणि यांना बोलायला कोणीच नव्हतं, गप्पा मार, थोड्या गप्पा मारल्या मी झोपी गेले. हे रात्रीतून उठून गायब झाले. मी पाहते हे नव्हतेच तिथे. नंतर मी म्हटलं तर मी बाहेर जाऊ तर यांना शोधू कुठे. आणि मी गेले परत, हे कुठे, मी कुठे सांगता येणार नाही, गेले कुठे काहीच कळेना मला. किती वेळ? मी झोपून घेतलं, मग अर्धा तास वाट पाहिली, झोपून घेतलं. तुम्ही कुठे गेले होते? ऍक्च्युली समोर एक रात्रीचं लग्न होतं, त्याची वरात चालू होती. तुम्ही हनीमूनला गेलाय?
आणि दुसऱ्याची वरात बघत होता झोपलेली होती. मग मी अर्धा तास जाऊन आलो जस्ट, पण ती झोपेतच होती, ती काही उठली वगैरे नाही. काय क्या बात आहे, म्हणजे इतकं रोमॅन्टिक कपल मी बघितलं नाही की हनीमूनला गेलेले आहेत, वहिनी झोपले आहेत आणि मिस्टर दुसऱ्याच्या लग्नाची वरात बघतायत. काय कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला कशात इंटरेस्ट असतो? मला असं फिरायला जाणं, हॉटलिंग, पिक्चरला जाणं. कुठला पिक्चर बघितला आता? चार वर्षात एक पण नाही पाहिला, नेलंच नाही मला यांनी. काय हो, इतिहास सारखी पिक्चर चालूच असतात टीव्हीवरती, 24 तास पिक्चरच चालू आहे. जुने असतात? जुने नाही, नवीन आला की थिएटर मध्ये जाऊन बघायला. अजूनपर्यंत एकदा पण लग्न जमला तेव्हा मी त्यांना फक्त माझ्यासोबत ऑफिस मधनं हापडे टाकून त्यांना पिक्चर पाहायला नेला होता. मी घेऊन गेलो होतो, मी घेऊन गेलेलो ऍक्च्युली. बरं, कोणीतरी नेलं, बरं कोणी नेलं ते म्हणतात ते. माझ्याकडे टॉकीचा नंबर होता, एक तर ऑफिस मधनं निघाले, जायचं कुठं, जायचं कुठे काहीच कळे ना. मी बोलणं पण नवीन नवीन होतं बोलायचं. आधी आधी ठीक आहे, पण ते फायनली नेलं होतं कोणी, तुम्ही कि त्याने? मी नाही, मी घेऊन गेलेलो, मी घेऊन गेलेलो ऍक्च्युली. एक मिनिट, शांतपणे शांतपणे तुम्ही मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या की चित्रपटाला तुम्ही त्यांना नेलं होतं की त्यांनी तुम्हाला नेलं होतं, सांगा. ऍक्च्युली आयडिया माझी होती. नाही, नेलं होतं कोणी? मी नेलं होतं. काय हो? नाही, मी घेऊन गेलो होतो. चला, हा विषय न संपणार आहे. मग तो चित्रपट कुठला बघितला होता त्या दिवशी? कोणतं होतं आता सांगा. पिक्चर इंग्लिश मूवी होती ऍक्च्युली, इंग्लिश मूवी होती. इंग्लिश पिक्चरला गेला होता, तिथे तरी या गप्प बसल्या होत्या का? नाही नाही, ऍक्च्युली काय झालं, आम्हाला हिंदी मूवी पाहिजे होती पण स्क्रीनवरती तिकीट अवेलेबल नव्हतं त्यावेळी. मग जी मूवी अवेलेबल असेल ती आम्ही पाहिली. मी विचारलं ना, आपण ह्या विचारचा बरं, नाही नाही तो चांगला नाही मला माहिती, मग यांना सांगतो कोण काय माहिती. हे जाऊन येतात, मला म्हणतात मी ऑफिस मध्येच आहे. नाही नाही, हा हे बघा, जर चित्रपट वाईट आहे की चांगला आहे एवढं गॅरंटीने सांगतात त्याचा अर्थ नक्कीच नाही ना. 8 वस्तू समोर येणार आणि त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का आपण बघणार आहोत. पण 1 रुपया मिळाला तर आता 1 रुपयाचा तो टॅग तुम्हाला मिळणार का बघायचा आहे. 4 संधी आहे, वेळ सुरू झालेली आहे, दोघांनी मिळून ठरवा. कटर घे. ठीक आहे. 100 रुपये आणि 1 वस्तू, 1 संधी गेली, आणखी 3 संधी आहे. पाच रुपये. चला, 2 संधी, 2 वस्तू तुमच्याकडे आहे, पंखा आणि कटर. समय 1000. 1000. आता एकच संधी शिल्लक राहिलेली आहे. नमस्कार. तुम्ही तक्रार करायची आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची. यांची पहिली तक्रार ससूबाई. सुनेची कडकती की लेखानी माझ्या बरोबर बोलायचं नाही, तिला हे आवडत नाही घरच्या. माझी तक्रार माझ्या मालकाकडे असते, तिच्या आई वडिलाकडे असती, त्यांनी सगळ्यांनी म्हणायचं की ती लेखाची कान भरती. काय म्हणणं आहे? तिचा बोलका स्वभाव आहे, जास्त जास्त वेळ बोलत राहते, त्याच्यामुळे मग काही काही वेळ लोकांना असं वाटतं की तसं करत असेल ते. पुढचा आरोप आई. ती म्हणजे पहिल्यापासूनच खूप हट्टी आहे, तिला कसं तिच्या मनासारखं सगळं झालं पाहिजे, प्रत्येक गोष्ट तिला तिच्या मनासारखीच झालेली आवडती पहिल्यापासून. काय हो, बरोबर बरोबर. काय हट्टीपणा आहे पण मन मोकळी आहे, म्हणजे असं बोलून पटकन मोकळी होते, मनात काही ठेवत नाही ना. हट्टीपणा थोडा कमी करावा आणि तिला थोडं कमी बोलून जावयांना थोडीशी बोलण्याची संधी. बरोबर आहे, कारण की बऱ्याच वेळा खूप जास्त बोलते. तुमचं काय म्हणणं? मी वंदनाची आता आहे. वंदना आमची म्हणजे मन मोकळी आहे, बोलती आहे, पण लग्न झाल्यापासून तिचा आम्हाला एकही फोन नाही. अक्षरशः वंदना आमची झाली त्यावेळेस ती 900 ग्रॅम होती, ती आता एवढी मोठी केली आणि तिला असं एवढं सुगत तिचं बघून आम्हाला आता खूप आनंद होते. तर तिने कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी त्या आजीला आणि आम्हाला 2 शब्दाचा फोन केला तर खूप बरं होईल, कारण फोन केला तरी निम्मी भेटल्यासारखी वाटते ती आम्हाला. आणि अक्षरशः तिचा आम्हाला एकही फोन नसतो. नाही पण मला एक सांगा, तुमच्याकडे सगळे बोलायला सुरुवात झाली की थांबत नाही. एकापेक्षा एक आहे हो की नाही? मस्त आहे.
फोन बद्दल काय? फोन बद्दल मला सांगायचं म्हणजे लग्न झाल्यानंतर साधारणतः 2 वर्ष तरी ती रेग्युलरली फोन करत होती तुमच्या बरोबर, बराच वेळ फोन करायची. पण हे इतकं बोलायला लागल्यावर कोण करेल फोन? अजून आम्ही नवरात्रामध्ये सोसायटीमध्ये दांड्या खेळतो ना, तर आधी म्हणते हो मी येणार आणि आईनवेळी येत नाही, खिडकीतलं बघत राहतो. बऱ्याच वेळा काय होतं ऍक्च्युली आयुष तिला बरोबर असतो आणि त्याच्यामुळे तिला डान्स पण करता येत नाही, मग खाली जाऊन काय करणार? प्रयत्न तर करायला पाहिजे ना. बरोबर. तो माझा भाग आहे, भावाचा मुलगा. मी त्याची आत्या, मी इथे 5 किलोमीटर वर राहते. आणि कुठलाही सण असू द्या, दसरा असू द्या, संक्रांत असू द्या, दिवाळी असू द्या, तर माझी इच्छा आहे की त्यांनी प्रत्येक सणाला माझ्याकडे यावं किंवा त्यांनी फोन करावा. पण यांना कुठलाही सण आठवत नाही, दसरा आठवत नाही, संक्रांत आठवत नाही, दिवाळी आठवत नाही की त्यावेळेस तरी आत्याच्या घरी जावं मला. तर वंदनाने किती इंजिनियर होते काही होते, सगळी आमची सगळीच मुलं इंजिनियर झालीत, एकाही सुनेने नातं सोडू नये ही माझी इच्छा आहे. व्हेरी गुड. केवढा आज बोलायला मिळालंय त्यांना. बरं, आता एक मिनिट, आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले तेवढेच सांगायचे, बोला. तिला म्हणजे असं नवीन पदार्थ शिकण्याची खूप हौस आहे, म्हणजे प्रयत्न करणार हे असं तिथं वाचलं किंवा कुणी सांगितलं तर थोडस पण प्रयत्न करून ती व्यवस्थित करते, स्वयंपाक झटपट आणि चांगला करते. पुढे पाहुणे कंटाळा. चांगलं काय सुनेतलं? स्वयंपाक करणे एकदम चांगला. बोलती भांडती आधी आणि नंतर गळ्यात पडती. रडून पण मला बोलायचं नसतं. आणि कसं होतं, हे खूप कमी बोलतात ना, तर मग कमी बोलली की माझी चिडचिड होती, मला असं त्यांनी बोलावं. हे काय कोणी म्हणजे बोलत राहावं, छान मनातलं राग असू काही असू मन मोकळं करत जा. आणि मग असं चिडचिडचिडी केली, इकडे कुरकुर केली तिकडे, मग मला नाही आवडत. मग मी मनात मला दाबून ठेवते, कधी निघाले की बोलते, पण ते बोलून दाखवायचं नसतं ऍक्च्युली. पण मग असं वाटतं नको समोरचं हार्ट होतं. आणि माझा स्वभाव पहिल्यापासून तसं नाही की मी कोणाला हार्ट करा, उलट दुसरं तेराही माणूस असलं तरी मला त्रास होतो. मी रडते खूप की माझ्यामुळे त्याला त्रास झाला, माझ्या मनात काही नसतं. अजून काय स्वभावातलं चांगलं? प्रेमळ पण आता या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय म्हणणं? ऍक्च्युली आईंनी जसं सांगितलं की मला त्यांनी कान भरलं असं काहीतरी बोलल्या होत्या ना, तसं ऍक्च्युली काही नाहीये. हेच मुळात माझ्याशी कमी बोलतात म्हणून त्यांचा तसा गैरसमज होतो. आणि जर त्यांना तसं वाटत असेल तर आई माझी तशी काहीच तक्रार नाहीये आणि कधीच नव्हते आणि कधी नसणार पण नाहीये. फक्त यांचा स्वभाव शांत आहे, ते गप्प बसले की माझी इकडे तिकडे चिडचिड होते, बाकी काही नाही. माझं माझ्या फॅमिलीवरती म्हणजे मनापासून खूप प्रेम, खूप. लग्न 6 महिने आधी जमलं होतं, नंतर 6 महिन्यात लग्न झालं. दररोज कंटिन्यू फोन करायची, आता नाही करत. आणि माझी मुलगीची मी म्हणायची सुन नाही तुमची, लग्न झालं का लगेच झाली सुन. बरं बरं, हा तन्मणी झी मराठीकडून तुमच्यासाठी अभिनंदन. आणि आता कुणाचं नाव जाहीर होणार ते आपण बघूया. एक चिठ्ठी येतली कुठली का? नाव आहे, नावच नाहीये, हेमा शिंदे. नाव सांगा. हेमा शिंदे. आणि कुठलं माहेर तुमचं? चिंचवड. इकडे कुठे राहता? इथं मागच्या. मागच्या साईडला कुठे? पडवळाई. हा, पडवळाई. पडवळाई नाव आहे ना, इथं मागच्या साईडला. कसं करायचं? कोण कोण असतं घरी? मिस्टर आणि मिस्टर काय करतात? कामाला हिंजवडीला. हिंजवडीला कामाला. हिंजवडीला. तुम्ही काय करता? मी पण कामाला आहे चाकूनला. मग आज काय सुट्टी घेतलीत की काय? गुरुवार सुट्टी असते. गुरुवार सुट्टी असते. इकडे बऱ्याच जणींना वाटलेलं त्यांचं नाव येईल म्हणून. बरा दत्त पावला तुम्हाला. शुभेच्छा आहेत तुम्हाला, शुभेच्छा आहेत. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. दोघींनाही 10-10 संधी. समोर 3 फुटबॉल ठेवलेले आहेत लाल रंगाचे. विशिष्ट अंतरावरती प्लास्टिकचा चेंडू ठेवायचा, हॉकी स्टिकच्या सहाय्याने मारायचा. प्लास्टिकचा चेंडू जाऊन त्या फुटबॉलला लागला पाहिजे. पण लक्षात ठेवा, जर मधल्या चेंडूला लागला तर 2 गुण मिळणार आहेत आणि बाकीच्या 2 चेंडूंना 1 गुण आहे. दोघींना 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1. चला 2. ह
थांबा, पाच झाले ना, तुम्ही आता पाच. एक, आतापर्यंत गुणसंख्या 1-0. हा, 3. नाही, वरून गेला. पाच पाच संधी झालेल्या आहेत. 1-0 ही गुणसंख्या. पुढचे पाच. 2. 2-0 तेव्हा आता बरोबरी करायची, आघाडी घ्यायची की पैठणी यांना द्यायची हे तुम्ही ठरवायचं. पाच संधी तुम्ही. शेवटच्या 3 संधी आहेत तुमच्याकडे. 2 संधी, 2-0 ही गुणसंख्या. मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांना आल्याबरोबर द्यायची आणि हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पालवे वहिनी त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. कृष्णा रेसिडेन्सी चिंचवड या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.